हॅलो फ्रेंड्स, आज भयानक तपलेलो आम्ही. खूप डोकं खराब झालेलं आहे. डोकं खराब होण्याचं कारण म्हणजे असं आहे की मी हिला काय गेल्या दिवसाअगोदर हिला मी वॉच घेऊन दिली, स्मार्ट वॉच. आणि मी खूप दिवसापासून पाहून राहिलो की हिच्या हाताला ते वॉच काही दिसूनच नाही राहिली. मी हिला खूपदा विचारलं वॉच कुठं आहे. आज पुन्हा हिला एकदा विचारतो आता वॉच कुठं आहे, काय आहे, काही उत्तर देऊन राहिलं. आता पाहायची मजा पाहता उत्तर पाह मला कसं देते. थांबा आता दाखवतो. काय चालू आहे रश्मी? पिक्चर पाहून राहिली. पिक्चर की धड नाही आहे. काय करावं? ते हात पावते का रश्मी? हात पावते ना. काय पाहून राहिली? अबा तो हात नाही नव कमी का भविष्य पाहणारा दिसून राहिलो का? हात पावते ना. हात ऐकून भविष्य विसरले का? आ लग्नाच्या अगोदर मॅडम तुझं भविष्य पाहतो म्हणे आठवलं काय? ते सगळं ते जाऊ देते. आठवलं आठवलं. मी पहिले तो हात पावते ना. घडायला कुठे इच्छि? हाताला घडायला होते ना. ए आता कसं काय चेवायला तुम्हाला सांगितलं ना मागच तर आरुली म्हणून घडे. तुला काही वाटतं? शरम वाटतं तुला बोलताना? काही वाटते का तुला? मागं सांगितलं. मी तुम्हाला म्हटलं होतं ना की मग घड्याळ हरवली सर सॉरी म्हणून. आणि तुम्ही याचं याचा काय व्हिडिओ बनवून आली तुम्ही आता? नाही याचा काय व्हिडिओ बनवून आलं म्हणजे बनवणं जरुरी आहे. हां मी एवढ्या आपुलकीनं आणून दिली ते घड्याळ. हां एवढं म्हटलं बा चला बा हिला हिच्या हाताला घड्याळ राहत नाही. आणि तू एकदम इझिली उत्तर देऊन राहिली. तू मी सांगितलं ना सर हरवली म्हटलं मी घरी. हरवली म्हणजे कुठं हरवली? घरी हरपली की बाहेर हरपली? घरी ठेवली असती ना तर घरी भेटली असती. मी सगळं पाहिलं, माझ्या कपाटात पाहिलं, ह्या ड्रॉवर मध्ये पाहिलं, मी सगळीकडे पाहिलं, नाही भेटली ना मले गुड्या. हे तुम्हाला मी सांगतो काय झालेलं आहे. मागही सांगितलं. आता तुम्ही तो व्हिडिओ काढणं जरुरी आहे काय? व्हिडिओ काढण्याचं ते जाऊ दे तिकडे. पहिले मला तू हे सांग पहिले घड्याळ कुठं? हे पहा ते घड्याळ माहिती आहे का? हा एवढा हाडुकला हात आहे. घड्याळाचं डायलच एवढं मोठं होतं ते हाताच्या हे हाताच्या. म्हणजे मी घड्याळ दिलेली ती आवडली नाही काय? अशी तू म्हणाली की घड्याळ डायलच थोडस होतं छोटं होतं. गोष्ट तर ऐकता काय? मी काय सांगू तुम्ही पहिल्यापासून गोष्ट नाही ऐकून राहिले. मी म्हटलं तुम्ही हा विषय संपला तर घड्याळीचा पुन्हा पुन्हा काढू नका म्हणून. पुन्हा पुन्हा म्हणजे तू तू काय पागल आहे का तू? सर मी सांगितलं ना ते घड्याळ ढिली होत होती. मग आपण इकडे छिद्र पाडलं होतं तर मग ते आपण खोचू ना असं तर ते अजून तरी ढिली होत होती. मी गुरुला घेतो. आपण म्हणजे? अरे बाबा मी गुरु आपण कुंदमाईच्या घरून गुरुला आणतो की नाही तर ते. म्हणजे तू एवढी तू एवढी म्हणजे तू अलगडचीपणा झाला का त्याला की तू घड्याळ हातातून पडून राहिली तर लक्ष देते आलं? म्हणजे किती मोठी गोष्ट आहे रश्मी हे? सांगितलं ना मी सॉरी म्हटलं ना. आता काय जीव देऊ काय? अगावचं बोलणं फालतूच. घड्याळ दिली तर घड्याळ आईला बोलू ना. मला भिन्न का करू तुम्ही? मी शांत चुपचाप बसू दे मला. शांत म्हणजे का तुका आता का? मी सांगितलं ना मी तुम्हाला मी स्वतःहून सांगितलं की सर घड्याळ दिसून नाही राहिली म्हणून. चार्जर अजूनही पडलाय त्याचं ते घड्याळच दिसून राहिली मला. आता ते मदत माहिती आहे खूप मदत मदत पाणी आहे ते मी इकडे ऑफिसमध्येही विसरली होती. आता ऑफिसमध्ये नाही आहे ते पडली सर ते घड्याळ. मी किती वेळा सांगू तुम्हाला? मी खरोखर लय अडगळची पण आहे तुझं. खरोखर लय सलकरची म्हटलं. एखादं मी किती ते आपुलकीनं मी म्हटलं अरे बापरे म्हटलं चला म्हटलं आज बायकोला म्हटलं घड्याळ द्या म्हटलं मी. हां मी ते घड्याळ घेताना एवढं टेन्शन म्हणजे म्हटलं बा तिला पसंत येते की नाही येत, तिला आवडते की नाही आवडत. मग म्हटलं मी घेतली तर बा चला हिला पण घेऊन द्या मस्त. आपण मी एवढी मस्त घड्याळ घेऊन दिली स्मार्ट वॉच. आणि तू तर बस ते लाईटली घेतलं त्या घड्याळ एकदम. अरे ते काय मुद्दाहून हरवली काय मी? ते पाहून तो ते नाही दिसत ते तर सांग मला. नाही दिसली ना. मी सगळं घर पाहिलं. मी पूर्ण कपडे ते सगळ्या कपड्यात कपाटा सगळीकडे. तू लय आहे ना अलगडची पण लय आहे याच्यामध्ये मला माहिती ना. राहू दे तू आता काही सांगू नको मला. मी तर पहिलेच म्हटलं तुम्हाला महागाच्या वस्तू घेऊन नका. तुम्हाला महागाच्या वस्तू लक्षात नाही राहत सर. असं जेव्हा तर लक्षात राहते का बरोबर भूक लागली कसं बरोबर किचन मध्ये घुसत जाऊ नये काय? मग ते वॉच दिली तर ते बरोबर वॉच ठेवता नाही आली का तुला? नाही लक्षात राहून राहिले. जाऊ दे राहू दे राहू दे. तुला काहीच लक्षात नाही राहत तुला. आता ठेवतो जाऊ दे. जा तू काय करायचं? तू काम करत चहा करत जा पाण्या उठलो का? तर पाहिलं मित्रांनो कसं उत्तर दिलं तिनं.
पर असो हरकत नाही, तुम्हाला एक पुन्हा मी एक सरप्राईज देतो आणि तिला पण देतो. रश्मी रश्मी काय आता काय करून आली तू? हा भूताचा पिक्चर, भूताचा पिक्चर करून आली. बंद करतो पिक्चर. चांगली प्रश्न अशी, तुला काही समजत नाही का? मी आलो तर उठो सारखं बसा. एक बसली झालं. चलना चलत नाही आज प्रोग्राम ले कहू? चलना कहू? चल लवकर प्रोग्राम ले जाऊ. तयारी कर मस्त. आणि आता घड्याळ तर नाहीच आहे त्या हात आले. तो विषय सर बंद कर सर, तो विषय मी रब्बी राहून दिला आता. गोष्ट मी पहिलेच म्हणतो, थोडं महागाच्या वस्तू देऊ नका. हेच तर अंगठी दिली तर किती धाके 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 देतात. एक तर सवय नाही एवढ्या महागाच्या वस्तू. सवय पाळा लागण आता तुला. महागाच्या वस्तू भेटणार तर सवय पाळाच लागण ना. अशी गोष्ट नसते रे. पण नाही रे, माझं लक्ष राहत. मी इथून किचन मधून बाहेर निघतो फ्रीज मध्ये जा काही घ्यासाठी. अर्ध्यात वापस होतो की मी काय कोण बाहेर निघाल. पुन्हा जातो किचन मध्ये. मग आठवतो की अरे सांबार राहिला आणि हे राहिलं. काय बरं जाऊ दे, काही टेन्शन घेऊ नको. डोळे बंद कर, डोळे तर बंद कर. आताच तर आईस्क्रीम खाल्ली. हा तर बंद कर ना मग डोळे. डोळे बंद करून असं इमॅजिन कर की आईस्क्रीम कशी होती, गोड होती. जाऊ दे ना फालतू. पहिले झापून देता आणि मग गाडी कुठून लावतात सर का? बंद ऐक मग आता ना, डोळे बंद कर. अगं एक गोष्ट सांगतो केले हे घे हे घे. काय रे तू पाय सापडली का खड्या? डबल म्हटलं का सापडली काय? फास्ट ट्रॅकची आहे नवीन आणली रा. आता मला माहित आहे की तू जाणून नाही पडले. त्या मागे भरपूर काम आहे. ते गुरुले पाहणं, सईचा डब्बा करणं, बाबाचा डब्बा करणं. डब्यात टाकत असतो विसरली असं तू. नाही राहत खरंच आणली काय सांग ना. नवीन आणली ते आणली म्हणजे माझ्यासाठी आणली काय विचारली. नाही बाजूवालीसाठी आणली. काही बोलणं आपलं तुझ्यासाठी सांगली ते. आवडली काय? आता याला पाडशील काय? तो मित्रांना असा आहे की हे गडबडीमध्ये सगळे कामं राहते चालू. सकाळी खूप गडबड राहते हिच्या मागं. लाडाची बायको आहे. सकाळी म्हणजे कसं गुरु सकाळी एक तर उठते, मग सही उठते, तिचा डब्बा ब्रश करणं, हे करणं, ते करणं, ते गडबड गडबड. मग तिचं ऑफिसला जायचं टायमिंग, तो टिफिन, हे ते होऊ शकते. गडबडीमध्ये तिचं लक्ष नाही राहिलं असं. एक तर घरी कुठंतरी ठेवली असं, नाही तर रस्त्याने पडली असं. आता काय करतात? आता जाणून तर नाही केलं. शपथ शपथ साईबाबाची शपथ. जाणून तर केलं ना सर. असो भटकावा इन्सान आहे. रस्ते पे लाना आपला काम आहे. रस्ते पे लाया वैसे भी रस्ते पे लाया. भटकी चुई थी रस्ते पे लाया. चलो तर मित्रांनो आता तुम्हाला वॉच कशी आहे ते दाखवते. ठीक आहे. तर मित्रांनो हे बघा रश्मीचा नवीन गिफ्ट. हे चार्जर. हे असंच चार्जर आहे छोटस. हे नवीन चार्जर आहे. हे डायल, हे छोटं डायल आहे ना, म्हणजे हाताच्याही बाहेर जाते. झाली का घड्याल? ओके पाहते. अरे वा, अच्छा कॉल पण लागते का याच्या? स्मार्ट वॉच आहे ना. अरे वा, ते तर बरोबर समजलं. थँक्यू. आता हे नाही हरवणार. याच्यावर मी आवर्जून लक्ष देईन. मी आता याच्या 24 घंटे घालून ठेवतो ना. रात्री झोपतात नाही, सकाळी उठतात नाही, किचन मध्ये सरी तुला घालून ठेवतो. म्हणजे सवय सवय पाळणार. मी सांगितलेल्या गोष्टी तुला बिफोर 24 आवर्स नंतर करते. यु नो बिफोर 24 मनात आलं ते बोलायचं, मनात आलं ते बोलायचं. अरे थँक्यू. पण पहिली घड्याळ खरंच म्हणजे चुकीने हरवली, पडलीच ते हातातून. पण ह्या नवीन घड्याळीसाठी धन्यवाद. पण बरं झालं हरवली पहिली, त्याच्यापेक्षा चांगली भेटली.
पहिली हारू द्या जसं झालं भेटते. ठीक आहे, बाय बाय.